तर नऊवारी काष्टा साडी घालण्यासाठी आपण इथे सहावारी साडी घेतली आहे, काठपदर साडी घेतली आहे. तर इथे मी तीन हाताचं माप एका साईडला सोडती आहे. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्येही तुम्हाला कळेल की एका साईडला नेसत्या बाजूने मी साडी सोडलेली आहे, तीन हात साडी सोडलेली आहे. त्यानंतर मध्ये उभी राहून मी कमरेला घट्ट अशी गाठ बांधून घेते आहे. तर ही साडी घालताना नेहमी काठपदर साडी घ्यायची, म्हणजे त्याचा काष्टा छान येतो. तर इथे आता आपल्याला या साईडची जी साडी आहे ती मागच्या साईडने घ्यायची आहे. हा एक पदर आहे, तो मागच्या साईडने घेतो आहे आपण. आणि मागच्या साईडने घेतल्यानंतर आपल्याला मागे काष्टा घालायचा आहे. आपण नऊवार ही काष्टा साडीची घालतो आहे. तर आता आपण हिला मस्तपैकी असा काष्टा तयार करून घेऊया. त्यासाठी आपण इथे प्लेट्स पाडून घेतो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. आणि या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित अशा पाडायच्या आहेत, जेणेकरून आपला जो मागचा जेव्हा काष्टा घालतो आहे आपण, तर तो व्यवस्थित काठ दिसला पाहिजे. तर अशा एकावर एक प्लेट घ्यायच्या. आणि तर काष्टा हा व्यवस्थित मागे खोचून घ्यायचा. तर इथे जास्त खोचायला लागणार आहे आपल्याला, कारण तो खाली येऊ नये म्हणून आपल्याला एकावर एक प्लेट्स ह्या व्यवस्थित घ्यायच्या. इथे तुम्ही पिनअप करू शकता, म्हणजे काष्टा आपला व्यवस्थित काठ दिसेल त्याचा. तर अशा प्रकारे तो मागे खोचून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघू शकता काठ हा खूप सुंदर दिसतो मागे, काष्टा आपला हा इथे खोचून घेतला आहे आपण. त्यानंतर आता हा इकडच्या साईडचा जो आहे तर तोही पदर आपल्याला आतल्या साईडने टाकून घ्यायचा व्यवस्थित. आणि आता याचा आपण पदर करणार आहोत. तर अगदी सहावारी साडीपेक्षा ही नऊवारी साडी अगदी पटकन घालायची होते. तर याच्या इथे आपण प्लेट्स करून घेतो आहे. तर प्लेट्स ही एकावर एक येतील अशा प्रकारे प्लेट्स करून घ्यायच्या व्यवस्थित. आणि आता प्रश्नच नाही आहे की आपल्याकडे नऊवार नसेल आणि आपल्याला काष्टा साडी घालायची असेल तर अजिबात प्रश्न नाही आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित हा पदर करून घ्यायचा, प्लेट्स हा एकावर एक घेऊन घ्यायच्या. आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन पिणा लागणार आहेत, एक मागे काष्ट्याला लावायला आणि एक पदराला, म्हणजे प्लेट ह्या पदर करताना इथे आपल्याला पिन लावायची आहे. आणि एक पिन ही या साईड, हा पदर जो आहे इकडचा, तो इथे खोचून इथे पिन लावायचे एक कमरेला अशा प्रकारे. तर इथे आपली ही काष्टा साडी नेसून झालेली आहे, जिची आपण सहावारी साडीतून काष्टा साडी नेसलेली आहे. बघू शकता मागच्या साईडनेही काष्टा अगदी सुंदर दिसतोय आणि पुढूनही अगदी नऊवार खुलून दिसतीये, बघू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.